राज ठाकरेंवर वेळीच कारवाई करा अशी मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलनं केली आहे. राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे सरचिटणीस सय्यद तौफीक यांनी काय म्हटलंय बघूया. बाबासाहेब पुरंदरचे दंगलखोर जे विचार आहेत हे त्यांना पसरायचे आहेत, म्हणून आमची मागणी आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना माझं सांगणं आहे, राज ठाकरे हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. जर गृहमंत्री यांनी त्यांना योग्य वेळी वैक्सीन दिली नाही तर राज ठाकरे यांचा कोरोना पूर्ण राज्यभर देशभर व्हायरल होईल अशी आमची मागणी आहे. आणि या सगळ्या संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात मनसेची. मनसेचे नेते प्रकाश महाजन सध्या आपल्या सोबत आहेत. प्रकाश महाजनजी, एबीपी माझामध्ये स्वागत आहे आपलं. राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये होऊ घातलेल्या 1 मेच्या सभेला परवानगी देऊ नका अशी मागणी अनेक संघटनांकडनं पुढे येते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलनं सुद्धा ही मागणी केली. तुमची पक्षाचे नेते म्हणून काय प्रतिक्रिया यावर? माझी पहिली प्रतिक्रिया अशी की आत्ता जे सन्माननीय कोण राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याकचे काय नेते बोलत होते, मला वाटतं त्यांना कोरोनाचा बुस्टर अजून दिला गेला नाही, बोलू लागले तशी गडेवाकडं. खरं म्हणजे राष्ट्रवादीचे लोक किती जातीवादी आहेत. 19 एप्रिलला जी इस्लामपूरला सभा झाली त्यात त्यांचे सन्माननीय आमदार अमोल मिटकर एका जातीविषयी काय बोलले ते पहा. 2 दिवसापूर्वी यांचेच एक सोलापूरचे नेते उमेश पाटील एका जातीविषयी काय बोलले ते पहा. हे कोणत्या तोंडाने राज साहेबांच्या सभेवर बंदी घाला म्हणतात, त्यांना काय अधिकार आहे बंदी घाला म्हणण्याचा? तुम्हाला जर राज साहेबांचं भाषण आवडत नसेल तर तुम्ही ऐकू नका, येऊ नका. त्यात काही तुम्हाला बेकायदेशीर दिसलं तर कायदेशीर कारवाई करा, एखाद्याला भाषणच करू देऊ नका. म्हणून याहून हे सिद्ध होतं की त्यांनी वाटेल त्या जातींची वाटेल त्या प्रकारे अवहेलना करायची, जाहीर टिंगल दवाळी करायची, त्यांचे कॅबिनेट मंत्री जे बसून हसत ऐकतात त्याचा आनंद घेतात, यांचे नेते एका विशिष्ट जातीला टार्गेट करतात. आता सुद्धा ते सद्ग्रस्त जे बोलले ज्या व्यक्तीविषयी ते बोलतात ती व्यक्ती आज ते हयात नाहीये, त्या व्यक्तीविषयी ते बोलतात, त्या व्यक्तीविषयी त्यांना काय माहिती, काय अभ्यास आहे त्यांचा. आणि अशा पद्धतीनं तुम्ही राज ठाकरेंच्या सभेवर बंदी घाला म्हणण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? बंदी घालायला पाहिजे तर तुमच्यातले असे नेते एका विशिष्ट जातीच्या द्वेषानं पछाडलेले आहेत, ती जात बिचारी त्या जातीला तर काही अट्रॅसिटीचं काही संरक्षण नाहीये ना. मग त्या जातीविषयी यांचे सगळे नेते कुठे बोलत सुटलेले आहेत. मग ते जातीवादी नाही, फक्त राजसाहेबांनी जर हिंदूच्या लोकांची गोष्ट केली तर राजसाहेब जातीवादी, त्यांच्या सभेवर बंदी घाला. बर, ही प्रतिक्रिया आहे मनसेची. प्रकाशजी धन्यवाद, तुम्ही एबीपी माझाशी संवाद साधला आणि या संपूर्ण मुद्द्यावर तुमची प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.